हेलो स्टूडेंट, टुडे ब्रिज कोर्स सिक्स स्टैंडर्ड मैथमेटिक्स डे 38 वी लर्न अबाउट द एडिशन एंड सब्ट्रैक्शन ऑफ यूनिट. ओके, सो स्टार्ट नाउ. विद्यार्थी मित्रांनो, दैनंदिन जीवनामध्ये आपण लांबी, वस्तुमान, धारकता, रुपये, पैसे या राशी मोजण्यासाठी मीटर, ग्रॅम, लिटर ही एकके वापरतो. बाजार रहाट करताना नेहमी आपल्याला या गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. आपण हे मागील इयत्तेत शिकलो. आज आपण त्यांची बेरीज वजाबाकी कशी करतात ते पाहणार आहोत. वी यूज द युनिट मीटर, ग्रॅम अँड लिटर एव्हरी डे टू मेजर्स लेंथ, मास अँड कपॅसिटी रिस्पेक्टिवली. व्हाईल शॉपिंग we use the unit rupees and paise. We use unit lights, day, hours and minute to measure the time. Let us see how to carry out base options operations like addition, subtraction, multiplication and division using this unit of measurement. So start now. Look here. 4 rupees and 20 paise, 28 rupees and 60 paise. Now addition. 0, 6 and 2, 8, 80 paise. 8 and 4, 12, 1, 72. In 72 rupees, 72 rupees and 18 paise. Okay, next example, look here. Now it is subtraction. Now here are 250 milliliter. So we use here 36 and 1 liters convert into milliliters. Now liter to milliliter, it is 1000. Okay, you know the unit किलो, हेक्टो, डेका, लिटर, डेसी, सेंटी, मिली लिटर. नाव लू लिटर कन्वर्ट इन टू मिली लिटर. सो 1, 2 and 3 0. ओके, लुक हियर डन. ना प्लस 250 इज इक्वल टू, डू अंडरस्टैंड? Okay, now 1250 minus 500, 0 goes to 0, 5 minus 0, 0, 5, 12 minus 5, 7. Okay, now 16 minus 9, okay, 7. 2 minus 1, 1. So 17 liter and 750 milli. Do you understand? Very good. बघा बाळांनो, तुम्हाला हा तक्ता पाठ पाहिजे. किलो, हेक्टो, डेका, मीटर, लिटर, ग्रॅम, डेसी, सेंटी, मिली. ओके, आता कशासाठी? बघा, बेरजेमध्ये काय होतं. किलोग्रॅम आणि ग्रॅमची बेरीज सांगितलेली आहे. 49 किलो 340 ग्रॅम, 11 किलो 500 ग्रॅम. बेरजेमध्ये बघा, सहज जमून गेलं आपल्याला. 60 किलो ग्रॅम, 60 किलोग्रॅम 840 ग्रॅम. इकडे काय होतं बघा, 720 मीटर आहे, 98 किलोमीटर आहे, 98 किलोमीटर, 720 मीटर. 720 मीटरमधून 960 मीटर जाणार नाही, म्हणजे आपल्याला या 98 मधून
एक मीटर काढून घेतला पाहिजे, त्या एक मीटरचे 1 किलोमीटर काढून घेऊन या 98 मधून 1 किलोमीटर काढून घेतला, ते झाले 97. या 1 किलोमीटर काढून घेतला होता त्याचे मीटर केले, त्याच्यात हे 720 मिळवले, आपल्याकडे झाले 1720. लक्षात आलं? आता हे हजारच का झाले बघा, किलो, हेक्टो, डेका, मीटर, आपल्याला मीटर करायचे होते ना, मग 1 0, दुसरा 0 आणि हा मीटरचा 3रा 0, 1 वर 3 0 बघा, समजलं? जेवढी पाटी घर, समजा आपल्याला किलोचे देसी करायचे झाले असते तर 4 0 द्यावे लागले असते, लक्षात आहे ना? आता 1720 वजा 960 करायचे आहेत, बघूया. 0 तून 0 गेला 0, 12 मधून 6 गेले 6, त्यानंतर इथे झाले 16 16 मधून 9 गेले 7, इथे 7 मधून 1 गेला 6, 9 मधून 4 गेले 5, 56 किमी, 760 मीटर. या पद्धतीने आपल्याला उरलेली सर्व उदाहरणं सोडवायची आहेत. सो सॉल्व रिमेनिंग एक्झाम्पल. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. गुड लक.